मंगळवेढा सोलापूर रस्त्यावर असलेल्या बेगमपूर म्हणजेच घोडेश्वर या गावातील तरुणांनी अजून देखील समाजामध्ये माणुसकी जिवंत असल्याचा एक वेगळा आदर्श घालून दिलाय. काल सायंकाळी मंगळवेढा सोलापूर रस्त्यावर असलेल्या बेगमपूर या गावामध्ये बलवाडी तालुका खानापूर जिल्हा सांगली येथील शेतकऱ्याचा पिकअप शेतमाल घेऊन गुलबर्गा मार्केटला निघाला होता. यावेळी अचानक बेगमपूरच्या चौकामध्ये एक मोटरसायकल स्वार आडवा गेल्यानं त्याला वाचवण्यासाठी या पिकअपच्या ड्रायव्हरनं जोराचा ब्रेक मारला. यावेळी ही पिकअप रस्त्यावर उलटी झाली, त्यानंतर त्यातील संपूर्ण शेतीमाल हा रस्त्यावर आला होता. खरं तर बहुधा अशा पद्धतीच्या घटना घडल्यानंतर बऱ्याच वेळेला अपघात झालेल्या वाहनातील संपूर्ण माल हा चोरीला जाण्याची किंवा लुटला जाण्याची शक्यता आपण अनेक वेळा बघितल्या आहेत. परंतु बेगमपूरमधील तरुणांनी आणि नागरिकांनी यामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण केला असून शेतकऱ्याच्या मालाचं कोणत्याही पद्धतीचं नुकसान होता कामा नये असा विचार मनामध्ये आणून तात्काळ कुठल्याही पद्धतीचा विलंब न लावता त्या ठिकाणी दोन्ही बाजूची वाहतूक थांबवून त्याला योग्य रस्ता दाखवून त्या ठिकाणी संपूर्ण शेतकऱ्याचा माल हा पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या कॅरेटमध्ये भरून त्याला पुढच्या पिकअपमध्ये लोड करून दिलाय. त्यामुळे संपूर्ण घटनेमध्ये शेतकऱ्याचं एक रुपयाचं नुकसान देखील या गावातील तरुणांनी होऊ दिलं नाही. मुळातच संपूर्ण देशभरामध्ये शेतकरी हा सातत्यानं अडचणीत येत असताना अशा पद्धतीच्या घटनांमध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. त्यातच बऱ्याच वेळा अशा पद्धतीच्या घटना घडल्यानंतर शेतीमाल असो किंवा कोणताही माल असो तो लुटला जाण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये असते. परंतु बेगमपूरमधील तरुणांनी एक वेगळा आदर्श निर्माण करत असताना शेतकऱ्याच्या मालाचं कुठल्याही पद्धतीचं नुकसान होता कामा नये अगोदरच अडचणीत असलेला बळीराजा आणखीन अडचणीत येऊ नये या गोष्टीचा विचार करून तात्काळ दोन्ही बाजूची वाहतूक थांबवत त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला मदत करत संपूर्ण माल त्याचा आहे असा पुढच्या वाहनामध्ये लोड करून दिलाय. त्यामुळे त्या शेतकऱ्यामधून तसेच त्या पिकअपच्या ड्रायव्हरमधून संपूर्ण गावकऱ्यांविषयी समाधानाची भावना व्यक्त केली जात होती. खरं तर आताच्या या स्वार्थी आणि माणुसकी विसरलेल्या काळामध्ये बेगमपूरमधील तरुणांनी एक आदर्श निर्माण केल्यानं या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या गावकऱ्यांचं संपूर्ण परिसरातून कौतुक केलं जात आहे. या भागातील प्रसिद्ध शेतकरी बालाजी लोहकरे यांनी पुढाकार घेऊन हे काम केलं असून या घटनेच्या संदर्भातली माहिती देखील बालाजी लोहकरे यांनी महाराष्ट्र माझाशी बोलताना दिली. खानापूर तालुक्यातील बलवडी येथून गुलबर्गा मार्केटला टोमॅटो आणि इतर तरकारी भाजीपाला घेऊन जाणारा महिंद्रा पिकअप टेम्पो घोडेश्वर म्हणजे मोहोळ तालुक्यातील घोडेश्वर येथे जिथं आपण सातत्यानं अपघाताच्या मालिका चालू असलेलं पाहतो तिथं काल पलटी झाला. खरं तर त्या भागामध्ये सर्व्हिस रोड नसल्यामुळं त्या भागातली जी वाहतूक डिवायडरवरून केली जाते किंवा पायी काही लोक स्टँडला इकडून तिकडं करत असतात त्याच्यामध्ये ही जी भरधाव वेगानं जाणारी जे लोडची वाहनं आहेत त्यांना खूप मोठ्या अडचणी येत असतात. तसाच प्रकार कालही घडला. दुभाजकावरून जाणाऱ्या दुचाकी सवाराला वाचवताना हा पिकअप पलटी झाला. याच्यामध्ये साधारण 150 कॅरेट टोमॅटो हा बलवडी येथून गुलबर्गा मार्केटला चाललेला होता. शेतकऱ्यांचा खूप मोठं नुकसान. आज टोमॅटोचे आपण दर बघितले तर खूप मोठ्या प्रमाणावर दर बाजारामध्ये आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये प्रचंड टेम्परेचरमध्ये शेतकऱ्यांना पिकवलेला हा टोमॅटो रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेला असताना या भागातील सर्व नागरिक धावून मदतीला आले आणि हा अस्ताव्यस्त पडलेला सगळा जो टोमॅटो आहे तो परत एकदा लोड करण्याचं काम किंवा तो टोमॅटो सगळा कॅरेटमध्ये भरून परत एकदा एक नवीन गाडीमध्ये भरून मार्केटला पाठवण्याचं एक माणुसकीचं उदाहरण या गावातील नागरिकांनी दाखवून दिलं आहे. अडचणीच्या प्रसंगी म्हणजे आपण जर बघितलं तर त्या पिकअपचा काही दोष नसताना फक्त तिथं सर्व्हिस रोडची उपलब्धता नसल्यामुळं खरं तर हा अपघात घडला. याच ठिकाणी गेल्या अनेक दिवसांमध्ये अनेक लोकांचे जीव इथं गेलेले आहेत. 10-11 लोक तिथं 10-11 लोकांचा जीव याच वळणामध्ये धोकादायक वळणामध्ये गेलेला आहे. त्याचबरोबर अनेकांना अपंगत्वही तिथं आलेलं आहे आणि ही सगळी परिस्थिती म्हणजे ब्लॅक स्पॉट जो असतो तसा ब्लॅक स्पॉट जो जाहीर करायला पाहिजे तसा तो ब्लॅक स्पॉट जाहीर केलेला नाही आत्तापर्यंत. त्या आसपासच्या लोकांची जी दळणवळणाची समस्या आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि NHAIच्या वतीनं मात्र याच्याकडे साफ दुर्लक्ष होताना दिसते. लवकरात लवकर या भागातल्या नागरिकांची सोय करून हे होणारे जे अपघात आहेत त्याचं प्रमाण जे वाढतं प्रमाण आहे ते सुद्धा त्यामुळं थांबणार आहे. त्याच्यामुळं नागरिकातून प्रचंड मागणी आहे, एक प्रचंड रोष आहे की या भागातल्या लोकांच्या दळणवळणासाठी चांगल्या पद्धतीचे सर्व्हिस रोड तिथं निर्माण झाले पाहिजे. आपण अनेक वेळा बघतो की ज्यावेळेस एखादा रस्त्यावर अपघात होतो त्यावेळेस बऱ्याच वेळा त्याच्यातला जो माल असतो त्या मालाची चोरी होण्याचं प्रमाण किंवा तो उचलायचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर असतं. म्हणजे खरं तर काळे माणुसकीला काळीमा फसणाऱ्या या सगळ्या गोष्टी आहेत. अडचणीच्या प्रसंगी
तसं तर नियमानं मदत संकटकालीन धावून जायला पाहिजे, परंतु असं होताना चित्र आपल्याला दिसत नाही. परंतु घोडेश्वर येथील नागरिकांनी मात्र आज अनोखं उदाहरण या निमित्तानं घालून दिलं आहे की एखाद्याचा जीव वाचवत असताना हा पिकअप पलटी झाला, परंतु या पिकअपमध्ये असलेला जो शेतीमाल आहे त्याचं नुकसान होऊ नये म्हणून गावातल्या तरुण सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या गाडीतला माल सगळा चांगल्या पद्धतीनं सुरक्षित असं जमा करून त्या गाडीमध्ये परत दुसऱ्या गाडीमध्ये तो लोड करून मार्केटसाठी पाठवला. याच्या मागं शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये, शेतकऱ्यानं केलेलं जे कष्ट आहे ते वाया जाऊ नयेत, कुठंतरी शेतकरी आज संकटात आहे आणि त्याच्या शेतीमालाची काळजी आपण एक शेतकरी म्हणून घेतली पाहिजे, अशा पद्धतीचं एक अनोखं उदाहरण आपल्याला इथं दिसलं, त्याचं सर्वत्र निश्चित कौतुक आज होताना दिसतंय.